कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ज्या टप्प्यावर थांबली आहे तिथून पुढे ती सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश आज उच्च न्यायालयानं दिलाय. या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल झाली होती. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत मे 2020 मध्ये संपली आहे. मात्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं जिल्हा बँकेच्या निवडणुकीला वेळोवेळी स्थगिती देण्यात आली होती. ऑगस्टमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती राज्य सरकारनं उठवली, त्यानंतर बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 27 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्याच दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांची नियुक्तीही झाली. निवडणुकीचा कार्यक्रमही प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला, पण त्याच दरम्यान काही संस्थांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निर्णय प्रलंबित होता. तत्पूर्वीच आजरा तालुक्यातील मडिलगे इथल्या शंकर सिंग विकास सोसायटीच्या वतीनं ही निवडणूक तातडीने घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सुनावणी आज न्यायमूर्ती जामदार आणि न्यायमूर्ती पटेल यांच्या खंडपीठासमोर झाली. या खंडपीठानं जिल्हा बँकेची निवडणूक ज्या टप्प्यावर थांबली आहे तेथून ती पुढे सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान विधान परिषदेची निवडणूक सुरू असतानाच जिल्हा बँकेची प्रक्रिया सुरू होणार असल्यानं जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.